गगन चुंबे शक्कर। तो वीर जणांचे दापोडे संघाचा राजन पाटील याने 122 मीटर षटकार मारलेला आहे। त्यानंतर जेतू गवळी यांनी सुद्धा 120 मीटर षटकार मारलेले आहेत। हे दोन षटकांची नोंद झालेली आहे। वेलकम व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा फलंदाबाज सिद्दीक बाबे, आपलं हार्दिक स्वागत आहे। सो व्हेरी वॉर्म वेलकम। विश्वास शेवटचं षटक हाताळतो, मात्र एक चांगली धावसंख्या डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे। धावसंख्या वाढून झाली होती 59, 59 लॉस फॉर द 3 विकेट्स। You are watching Cricket Extraordinary, respected Aditya Thackeray Cup 2017. विश्वास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय। सामना करे फलंदाज कुणाल। याईल मात्र पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न। कमबॅक करतोय गोलंदाज, मात्र कुणाल याने आणि कानाई स्पोर्ट्स पाय दोन्ही संघाने विनंतीशील आपण टॉस बॉक्स शी संपर्क साधायचा आहे। यायले पुन्हा एकदा चेंडूला लॉप केलेले, लॉपचा फटका वाइड ऑफ लॉन्ग रन सुमारे बाहेर, गगन चुंबी शकार। या षटकाने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या वाढून होते 65 आणि 66 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे सावंत फोर्स सावंत या संघासमोर। तर या पुढे नाणेफेकीसाठी वळूया जिथे सज्ज आहेत या स्पर्धेचे चीफ कॉमेंटेटर आमच्याशी जॉईन झालेले। निश्चितच दोन दिवस त्यांना खूप मिस केलं आम्ही, ज्यांच्याशिवाय निश्चितच कुठल्या भेवणीचा मेघगण पूर्ण होऊ शकत नाही। आमचे मार्गदर्शक मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, ओव्हर टू गवळी सर। कानाई स्पोर्ट्स पाय आणि न्यू एक्वेरा पिंपळनेर दोन्ही संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय। चेंडूची फेक करायची आहे प्रेक्षक। रमाकांत घरत आपण संपर्क साधायचा आहे खजिनदार, ओंकार युवा सेवा संस्थेचे खजिनदार रमाकांतजी घरत आपण संपर्क साधायचा आहे। पहिलं षटक आदळलं होतं मुन्ना याने, ज्याने आपल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केलेल्या। दुसरं षटक सतीश याचा खूप महागडं षटक हाताळलं गेलं होतं, 17 धावा तब्बल कुठल्या गेलेल्या होत्या। गौरव याच्या षटकामध्ये 11 आणि सर्वात महागडं षटक विश्वास याचा आपल्याला पाहायला मिळत होता, 24 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या होत्या। रमाकांत भरत आपण त्वरित संपर्क साधायचा आहे। पंचाली सामना सुरू करायचा आहे। जेव्हा सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस समालोचकाला सुरुवात करणार आहेत माझे सहकारी समालोचक भिवंडीचा बुलंदाबाज मोहन भोईर। धन्यवाद सर, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत असेल। मित्र स्पर्धेचा आजचा आपण सातवा दिवस पाहतो आणि सातव्या दिवसातील दुसरी डेल। पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं साई स्पोर्ट्स खारबा आणि वेताल कोपर सहज पराभूत केलं होतं। वेताल कोपर या संघाला साई स्पोर्ट्स खारबा संघाने सिकस दिली होती। त्यानंतर सावंदे स्पोर्ट्स सावंदे आणि गावडी मंजूर सावंदे संघ नाणेफेक जिंकतोय, प्रथम शत्रक्षण स्वीकारतोय। नाणेफेक करताना गावदी अंजिरे संघाने प्रथम फलंदाजी केली, चौथ्या फटक्याला प्रारंभ करून विशेष करून आपण कुणाल याच्या बॅटमधून पाहिले एक उत्कृष्ट फटक्यांची ठेवण, षटकार चौकारांची आतिषबाजी आणि या अनुषंगाने
गावदी अंजूर चार षटक धावसंख्या करते होते पासष्ट आणि विजयासाची 66 धावांचं लक्ष्य. भवन रोड सर जर गावदी अंजूर संघाचा विचार केला तर टॉप ऑर्डर जे तीन फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते मुकेश जितू आणि सुनील. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर कुणाल जेव्हा खेळायला आला तेव्हा निश्चितच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना केवळ 11 चेंडूंचा सामना केला होता आणि 38 धावांचं योगदान दिलं होतं. मित्रों तालुका क्रिकेट से आपण विचार केला तर खरंच उत्तम कामगिरी गवदी अंजूर या संघाची आतापर्यंत 355 नाव करून हा संघ रँकिंग नंबर 2 वर आहे. उत्तम कामगिरी एक बलाढ्य संघ नामांकित संघ नावाजलेला संघ आहे. तालुका क्रिकेट मध्ये खरंच उत्तम कामगिरी करतोय. आणि निश्चय मोहन भोईर सर आपल्याला सांगू इच्छितोय की या संघाने भिवंडी मध्ये 3 चषक पटकावले आहेत मात्र भिवंडी बाहेरही या संघाने 3 चषक पटकावले आहेत. अशा प्रकारे तब्बल सुभाष मला वाटतं 4 चषक पटकावले आउट ऑफ भिवंडी मला वाटतं 4 चषक गावदी अंजूर यांनी पटकावलेले आहेत. नुकतंच मला वाटतं 4th चषकही पटकावलेला आहे. अशा प्रकारे आउट ऑफ भिवंडी गावदी अंजूर संघाने 4 चषक पटकावले आहेत. भिवंडी मध्ये 3 चषक पटकावले आहेत. चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे. स्वर्गीय हिंदू हृदयाला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. चषकही आउट ऑफ भिवंडी जो झाला होता तोही चषक पटकवण्याचा विक्रम केला होता गावदी अंजूर या संघाने. गेल्या वर्षी तर त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता विश्वास मात्रे. आकर्षक फोर व्हीलर्सचा पटकावली होती. पंचाने विनंतीशील आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षणाला लावण्यात झालेली सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली. पहिल्या षटकाला प्रारंभ होते. सुरुवात होते सलामी गोलंदाज एक्सप्रेस अंजूर एक्सप्रेस अजित डाकी तर सलामी फलंदाज आपण पाहतोय सतीश आणि मयुरी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय. सुरुवात होती विजयासाठी. मित्र आपण पहिले 66 धावांचं विशाल लक्ष जेव्हाने 66 धावांचा प्रतिषटकाचा विचार केला 16.50 ची सरासरी. अजित डाकी भिवंडीतील एक उत्तम गोलंदाज अग्रणी ज्याचं नाव घेतलं जातं असा गोलंदाज अजित डाकी. अजित पहिला चेंडू ऑफ संपतो थोडासा बाहेरचा चेंडू चेंडू स्पंज केलाय. दोन क्षेत्रकडे चेंडूचा पाठलाग करतात. चेंडू कव्हर क्षेत्राकडे रवाना होतोय. चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला. तिसऱ्या धावेचा आगाचा हा ना ना करताना मात्र तिसरी धाव घेण्याचाही प्रयत्न केला जातो. पेक उत्तम झाली नाही आणि या अनुषंगाने पहिल्या चेंडूवर 3 धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते. ती संधी या संघाला अतिशय उत्कृष्ट सुरुवात आपण पाहतोय. सतीश याच्याकडून ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला पंच केलं होतं कव्हरच्या डोक्यावरून मात्र डीप ऑफ कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. निश्चितपणे आपल्या संघासाठी एक धाव वाचवलेला क्षेत्ररक्षकाने मात्र 3 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाज सतीशाला. सतीश 3 धावने स्वतःच आणि संघाचं खातं उघडतोय. बरोबर सतीश वैयक्तिक खातं खोलतोय. आपलं वैयक्तिक खातं खोलतो संघाचं. धावसंख्या 3-3 पहिले षटक प्रगतीवर. पुन्हा एकदा गोलंदाज मंचा बरोबर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतो. राईट टर्न ओव्हर समारा. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मयूर याला. पुणे ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू चेंडू सुंदर सस्पेंड केला जात आहे. चेंडू कव्हर क्षेत्राच्या बाहेर जातोय. चौकार वाडे शॉट. अप्रतिम फटका बघायला मिळालाय. स्क्वेअर कटचा फटका रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. अगदी कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून डीप कव्हर सीमारेच्या बाहेर बंदुकीची गोळी ज्या वेगात जाते त्या वेगात हा चेंडू गेला होता. 4 धावांसाठी चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका क्रिकेट केला होता चेंडूला. चौकारीने स्वतःचं खातं उघडतो फलंदाज मयूर आणि संघाची धावसंख्या होती ती 7. ज्याप्रमाणे जे लक्ष आहे जे आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा खरोखरच उत्तमरित्या पाठलाग केला जातो. पहिल्या 2 चेंडूचा आपण विचार केला. उत्तम सुरुवात आहे. 7 धाव अर्जित. पुन्हा एकदा गोलंदाज गुणच्या मार्गावर. अजित अजित टू मयूर. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बँड चेंडूला स्क्वेअर केलं होतं. चेंडू टीप थर्ड मॅनला जातो. पहिल्या दुसऱ्या बाउंसवर चेंडूला कलेक्ट केलं जातं. एक धाव अर्जित करण्याची संधी. एकदम संघाची धावसंख्या एक धावेने पुढे सरते. धावसंख्या होती ती 8. अति उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. शॉर्ट थर्ड मॅन वरून जोपर्यंत चेंडू फेक केला गेला होता तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळाली होती फलंदाजाला. धावसंख्या 8.
चेंडूला सुंदर सा फ्लिक केला जातो, तो मिडिल रिजन मध्ये जातोय. वन बाउंस पहिल्यांदा पण चेंडूला कलेक्ट केले जातो. हाण करता मात्र एकच धावेवर समांतर कॉलिंग केले जातं. आणि मित्र धाव घेताना कॉलिंग फार महत्वाचं असतं. एस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये धाव घेताना. एक धाव अर्जित, धाव संख्या 9, विजयासाठी 66 धावांचं लक्ष. प्रतिषटकाचा मित्र आपण विचार केला 16.50 ची सरासरी आहे. पहिलं षटक प्रगती पथावर एक उत्तम सुरुवात म्हणता येईल. आतापर्यंत धावसंख्या 3-9, 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि ह्या ठिकाणी मात्र फलंदाज शपल झाला, उत्तम रित्या चेंडूला हुक केला. पुणे सक्सेसफुल.
भिवंडी मोहन भोईर सर केवल ते कॉमेंटेटर नाहीत तर चांगले कव्वाली गायक आहेत, त्यानंतर मंगल अष्टके गायक आहेत। मोहन भोईर सरने निश्चितच वरल देवी ते माझ्या लग्नामध्ये मंगल अष्टके गायले होती, मला अजूनही आठवतंय। माझं स्वतःचंही लग्न मोहन भोईर सरने लावलेलं आहे। ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू, उत्तम चेंडूची पैकी चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क तसा झालेला नाही। चेंडू एसट्यांच्या मागे उत्तम रीतीने चेंडूला गॅदर केलं जातं, कुठल्या प्रकारची धाव नाही निर्धाव। चेंडू विजय संपादन करायचं समुदाय संघाला आता थोडासा अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट खेळणं अत्यंत गरजेचं, चौकार षटकांची आतिशबाजी करणं फार गरजेचं आहे। दुसरं षटक प्रगती पार मित्र, धावसंख्या ती 21। चेंडूला शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअरला जाणार चेंडू, एकच धाव, एका धावणी संघात धावसंख्या होती 22। दीपेश देवळीकर सावंदे येथून सतीश वाघचोरे आणि गोवर्धन देवळीकर यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। कानाई स्पोर्ट्स पाया आणि न्यू एक्विरा पिंपळनेर दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये बसायचंय, हे षटक संपल्यानंतर नाणेफेक होईल। पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बळेवर पंचांकडे गाड घेतोय, राईट टर्म ओव्हरचा मार्ग करताना गोलंदाज एक उत्तम गोलंदाज प्रत्यक्षा पड पाहतोय किरण द्वारा। या ठिकाणी चेंडूला रिवर्स स्लिप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूची हवी तशी निवड झाली नाहीये। मित्र फटका मारण्यासाठी ते चेंडूची निवड फार महत्वाची असते। पोघायुतून महेश वारशी यांनी सन्मान आदित्य ठाकरे 2017 साठी स्पेशली गौदेव अंजूर संघासाठी तसेच महेश वारे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद। चेंडू पॉइंटला जातोय, थोडस खराब शतक डिस्प्ले केलं जाते चेंडूला, ज्या ठिकाणी एक धावे तिकडे दोन धावा कन्वर्ट केली जातात, दोन धावणी संघाची धावसंख्या दोन धावणी पुन्हा पुढे सरकते, धावसंख्या येते 24। बाराच्या सरसरीने धावपळ करा सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाने धावा आतापर्यंत झळकवल्या आहेत, आव्हान येते 65 धावांचा। मित्र खरोखर अतिशय उत्तम आयोजन उत्तम नियोजन आपण पाहतो या स्पर्धेसाठी, शुभेच्छांचा बर्षा। ज्वाली स्पोर्ट्स कामतगर या संघाचे नामांकित खेळाडू आमचे परम मित्र विलाजी बाळू, कुंदनजी पाटील, न्यू एकवेरा पिंपळे आणि कान्हा स्पोर्ट्स पाय, तसेच मच्छिंद्र पाटील आणि जयदीपा पाटील ही मंडळी या स्पर्धेला आयोजनाला नियोजनला शुभेच्छांचा वर्षाव पाठवते, धन्यवाद सर्वांचं। ज्वाली स्पोर्ट्स कामतगर 40+ विलास बाळू कुंदनजी पाटील, धन्यवाद। मोहन भोईर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी येत आहेत, वेलकम चंदन देवळीकर, आपलं हार्दिक स्वागत आहे। आकाश गायकवाड न्यू एकवेरा पिंपळे संघाचे कर्णधार, पोपळगावचे राज पाटील आणि विजय पाटील, महेंद्रजी पाटील आपणही त्या सोबत असायचंय असणार आहेत, वेलकम राज पाटील। जे वडकेगावचे विजय पाटील आहेत त्यांचे सुपुत्र विजय पाटील, समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील आपण यायचे, हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभास्ते नाणेफेक होणार आहे। दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आकाश गायकवाड न्यू एकवेरा पिंपळे संघाचे कर्णधार, वेलकम आकाश गायकवाड। त्याचबरोबर चंदन देवळीकर हे कान्हा स्पोर्ट्स पाय संघाचे कर्णधार, वेलकम चंदन देवळीकर, आपलं हार्दिक स्वागत आहे। कॉईन नाणेफेक जी आहे, एक बाजू शिवसेना दुसरी बाजू जी आहे ती युवा सेना, कारण हे जे आयोजन आहे शिवसेना आणि युवा सेना ग्रामीण यांचे विद्यमान आहे। आज ओंकार युवा सेवा संस्था यांचे सर्वेसर्वा दीना पाटील साहेब, महेंद्रजी पाटील, उमाकांतजी पाटील, त्याचबरोबर वीर तानाजी दापोड यांचं सहकार्य आणि कॉईन सुपूर्द करतो आमचे राज पाटील जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, खास करून वडकेवाची युवा क्रिकेटर आहेत, त्यांच्या शुभास्ते त्यांच्या शुभास्ते नाणे फेकवेल। आकाश गायकवाड या ठिकाणी कॉलिंग करणार आहेत, त्यांचं म्हणणं शिवसेना आणि नाणेफेकी जिंकलेली आहे ती न्यू एकवेरा पिंपळे संघाने, धन्यवाद राज पाटील, विजय पाटील आणि महेंद्रजी पाटील, आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत।
अपन मान्यवर कक्षा मध्ये स्थानापन्न व्हायचे आकाश नाणेफेक जिंकलेले काय निर्णय फलंदाजी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतील आणि कुठल्या फलंदाजाकडून अपेक्षा असतील 50 प्लस सचिन प्रदीप हरेश यांच्याकडून मला अपेक्षा आहे ऑल द बेस्ट तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा नाणेफेक हरलेल्यात सुरुवातीला तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल 40 ते 45 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू कुठल्या गोलंदाजाकडून अपेक्षा असणार आहेत जितू आहे सुभाष अभिजित विवेक आहे ऑल द बेस्ट तुमच्या संघासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो यानंतर जो सामना होणार आहे या सामन्याची नाणेफेक झालेली आहे नाणेफेक जिंकून न्यू एकवीरा पिंपळे संघाचा कर्णधार आकाश गायकवाड यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी कान्हा स्पोर्ट पाय संघाला आमंत्रित केलेलं आहे मैदानावर जो सामना सुरू आहे याचं धावतं समालोचन करण्यासाठी मी आपल्याला घेऊन जातोय ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद प्रभू मामा आपण थोडस संपर्क साधायचा तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय सुभाष धन्यवाद यावेळी मात्र अप्रथम फटका कुठलीच संधी नाही चिडू होतो वर्ड ऑफ लॉग अन शुमार शबर चौकार सहावा फलंदाज बनतोय चौकाराच्या हॅट्रिकचा विक्रम प्रस्थापित करणारा आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका केला गेला होता अंदाज बांधला नव्हता क्षेत्ररक्षकाला चांगला प्रयत्न केला गेला होता मात्र चांगला प्रयत्न होता निश्चितपणे चेंडू पडल्यानंतर अनफिक क्षेत्र बाउंस झाला होता कुठली चूक नव्हती क्षेत्ररक्षकाची वेलकम हरेश पाटील आणि जेव्हा एमएलए ट्रॉफीला सुरुवात होणार आहे 26 मार्च तेव्हा हरेश पाटील पूर्णपणे बिझी असणार आहे आपलं हार्दिक स्वागत आहे हरेश पाटील पाहणार होत आपण चौकडे धावसंख्या होती ती 36 विदाउट लॉस एक चांगली सुरुवात टीट फॉर टॅट जशाच तसे उत्तर देताना सावंत स्पोर्ट सावंत्या संघ यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका यावेळी चेंडूवाली क्षेत्ररक्षक येतो जितू आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद होतोय सावंत स्पोर्ट्स सावंत संघाचा सतीश वाघचोरे पाहू शकता चेंडूला फोर्स केलं होतं भरपूर वेळ चेंडू हवेत होता मात्र वाईट ऑफ लॉंग अनला क्षेत्ररक्षक दक्ष होता जितू तरे सुरक्षित हातांची झोली आणि पहिला फलंदाज बाद होतोय सावंत स्पोर्ट्स सावंत या संघाचा धावसंख्या स्थिर आहे 36 आव्हान आहे ते 65 धावांचा आपण जो सामना होतोय गावदे अंजोर विरुद्ध सावंत स्पोर्ट्स सावंत या दोन संघादरम्यान निलेश येतोय सावंत स्पोर्ट्स सावंत संघाचा कर्णधार नॉर्थ स्ट्राइकला मात्र सामना करेल फलंदाज मयूर
यावेळी मात्र अप्रतिम षटकार गगनचुंबी षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका कुठली संधी होती क्षेत्ररक्षक बनला होता प्रेक्षक कारण चेंडू गेला होता शिमाळ्याच्या बाहेर षटकार. या षटकाने धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या वेगाने वाढून होते ती 42-42 लॉस फॉर द वन विकेट्स. आणि आता मित्र विजयासाठी जे लक्ष असेल 7 चेंडू आणि 24 धावा समीकरण बदलतंय. एक उत्तम सुरुवात आहे चांगली सुरुवात आहे जशास तसं उत्तर. धावसंख्या आपण बघतो 42 धावा धावपळका झलक आमचे एक्सपर्ट स्कोर राजू मॅन ॲट गोल्डन फिंगर राजू पॅटेल आम्हाला माहिती बरोबर अजूनही 7 चेंडू शेष आहेत आणि 24 धावांची आवश्यकता आहे. सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाने ज्याला मी टायटल दिलं क्रिकेट फर्स्ट क्लास अग्रजय चषक पिंपळास या चषकामध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला होता. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहत आहे सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 आणि या स्पर्धेमधला दोन बलाढ्य संघामधील सामना 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. या षटकातला शेवटचा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. रंगतदार सावळा प्रेक्षकांना बघायला मिळते 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाची धावसंख्या झाली 42. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते सावंदे स्पोर्ट्स संघ सावंदे संघाकडून. यावेळी मात्र हुक केलेला आहे आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय शिमाळ्याच्या बाहेर चौकार. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हुकचा फटका खेळला गेला होता फलंदाज मयूर मार्फत. कुठली संधी नव्हती क्षेत्ररक्षकाला चेंडू गेला होता एका टप्प्याने शिमाळ्याच्या बाहेर चौकासाठी. मित्र चालू सामन्याचा जर आपण विचार केला ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती कुणाल याने धावा अर्जित केली होती आम्हाला तर वर्जितही केलेली आहेत कारण की एक महागड षटक खाताल तर कुणाल तब्बल 22 धावा अर्जित झालेले आहेत. सावंदे स्पोर्ट्स सावंदे यंदाच्या वर्षामध्ये छुपा रुस्तम संघ ठरलेला आहे कारण मापुली धमाकामध्ये या संघाने चांगलं प्रदर्शन केलं होतं. बरोबर 3 सामने माझ्या माहितीनुसार 3 सामने शेवटच्या चेंडूवर या संघाने जिंकले. प्रभू मामा दीना मामा आपण थोडस स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मित्र खरोखर अतिशय उत्तम आयोजन आपण पाहतोय दिनाजी पाडी साहेब यांच्या माध्यमातून जबरदस्त आयोजन पाहतोय आणि या आयोजनाला शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ज्वाली स्पोर्ट्स कामतगार या संघातील खेळाडू विलासजी बाळू कुंदनजी पाटील जयदीप पाटील मच्छिंद्र पाटील रजनीश पाटील ही सर्व मंडळी या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला शुभेच्छांचा वर्षाव देते. धन्यवाद सर्वांचं मनापासून कौतुक. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेचे नियमावले ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग ही कंपल्सरी आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय गावदेवी अंजूर. वेळे संदर्भात आम्हाला ही वॉर्निंग देत आहेत पंच फैजल यांची पहिली ऑफिशियल वॉर्निंग आहे. वेळेच्या संदर्भात सहकार्य करायचं अभिमन पाटील यांच्याकडून सावंदे संघासाठी ऑल द बेस्ट आणि ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते. पहिली वॉर्निंग असणार आहे आणि ज्यावेळेला दुसरी वॉर्निंग दिली जाईल तेव्हा पेनल्टीचा सामना करावा लागेल. मात्र क्रिकेट आहे काही घडू शकते. 6 चेंडू अजून 20 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. यावेळी मात्र फ्रंट बॉल चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावाने धावफलकामध्ये बदल होत आहे. धावफलकावर धावा झलकल्या जातात त्या 48. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. अलंकार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्कवर सज्ज आहे. सामना करत फलंदाज निलेश संघाचा संघनायक. हेल्लो मात्र पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3री धाव सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धाव पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. या 3 धावाने धावफलक धावा झलकल्या जातात त्या 51 अर्धशतक झलकलं जात आहे सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाचं.
आता चेंडू शेष 4 आणि 15 धावांची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाइट आपल्याला पाहायला मिळते. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. सावंत स्पोर्ट्स सावंत आणि गावदेवी अंजूर या दोन संघादरम्यान मित्रांनो आपण सामना पाहतोय. नंबर 2 वर रँक करत आहे. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर गावदेवी अंजूर हा संघ 3 चेषकांसह 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र विष्टन फटका चेंडू हवेत आहे मात्र अशक्य झाला होता. चांगला प्रयत्न केला गेला होता जितू तारे मार्फत आणि फलंदाज धावाच्या रूपाने बाद होतोय. पंचांशी वादविवाद करायचं नाही. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. कृपया क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. वेळेच्या संदर्भात दोन्ही संघ आम्हाला सहकार्य करा. पंच आपण दोन्ही पंच आणि धावपाच्या रूपाने दुसरा फलंदाज बाद होतोय सावंत स्पोर्ट्स सावंत या संघाचा. मिस फिल्ड चान्स घ्यायची नसते मात्र चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला होता सावंती स्पोर्ट्स सावंती संघाच्या फलंदाजाकडून आणि परिणाम स्वरूप धावपाच्या रूपाने दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. सावंती स्पोर्ट्स सावंती संघाचा नवीन फलंदाज पद्मेश येतोय. मित्र खरोखर अतिशय उत्तम आयोजन उत्तम नियोजन. नी 40+ सॉरी सिनियर 40+ 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. संघटनेचे उपाध्यक्ष सन्मानजी जितूजी पाटील डुंगा यांच्याकडे स्पर्धेला आयोजनाला नियोजन त्यांच्याकडे लाख लाख शुभेच्छा धन्यवाद जितूजी पाटील. हा चेंडू जो असणार आहे अलंकारचा दोन्ही संघाच्या दृष्टीने निर्णायक चेंडू असणार आहे. या चेंडूवर एखादा भोटा फटका लगावला गेला सावंत स्पोर्ट्स सावंत संघाकडून तर पुन्हा एकदा वापसी करू शकतोय. मात्र निर्धाव चेंडू गेला तर निश्चित अंजूर संघाचं पाड जड होऊ शकतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग बाय अलंकार. 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र पूर्णपणे पाड जड झालेलं आहे गावदेव अंजूर या संघाचं. 2 चेंडू आणि 14 धावा अलंकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका. नो मॅन स्लॅन मध्ये चेंडू पडतो तोपर्यंत आपल्या एकच धावण्याची संधी मिळते आणि जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे गावदेव अंजूर ज्यांचं नेहमी आपण स्लोगन ऐकतोय गावदेव अंजूर जिनको हार नाही मंजूर. आउट ऑफ भिवंडी मध्ये या संघाने 4 चषक आणि भिवंडी मध्ये 3 चषक पटकावले. नंबर 2 वर भिवंडी तालुका क्रिकेट मध्ये रँक करत आहे. अलंकार फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे कारण हा शेवटचा 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र पंचांचा वाईटचा इशारा. आणि अशा प्रकारे 3 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या 3 ओढून होते ती 56. 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आणि क्लीन बॉल. अशा प्रकारे सामना जिंकतोय गावदेव अंजूर. अभिनंदन अभिनंदन गावदेव अंजूर. हाडलं का सावंत स्पोर्ट्स सावंत आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ठरतोय निश्चितच. 4th क्रमांकावर येऊन संघाला एक चांगली धावसंख्या रचण्यात मोलाची भूमिका बजावली होती गावदेव अंजूर संघाचा अष्टपैलू खेळाडू कुणाल. ओटू गवली सर
अतिशय रंगदान चुरशी सामना मित्र आपण सामना पाहिला. मात्र सर्व शेवटी अंजिरा संघ विजय संपादित करतो. मध्ये विजयाचा शिल्पकार कोणाल. उत्तम फलंदाजी केली होती त्या सामन्यामध्ये. षटकारांची आतिषबाजी पाहिली होती. एकाकी झुंज केली ती. वन नंबर अॅडमिची भूमिका पार पाडली होती कोणाल याने. या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार कोणालेला जात आहे. ओटो कोणाल इज द मॅन ऑफ द मॅच. पहिल्यांदा कुणाल कुणाल त्वरित यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. कारण आमचे मान्यवर आजीची घरात दबाकांची घरात आणि माजी सरपंच सरांची घरात हे उपस्थित आहेत. कुणाल इज द मॅन ऑफ द मॅच. कुणाल आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. सर्वप्रथम अजित घर ज्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभास्ती गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे वैष्णवी पर्व कोटिंग अँड कंपनी प्रोप्रायटर विजय नेतू पाटील जे पोलीस पाटील आहेत त्यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट हॅम्पर आपण प्रदान करायचं आहे. सर्वप्रथम अजितजी घरात आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे जे स्पॉन्सर केलेलं आहे विजय नेतू पाटील यांनी. त्यानंतर प्रभाकर मेला पाटील यांनी स्पॉन्सर केलेला गिफ्ट हॅम्पर सदानंदजी घरचे माजी सरपंच अंजुरगावचे यांनी आपण आपले शुभास्ती द्यायचे. त्या दुसरे जे गिफ्ट हॅम्पर आहे ते सदानंदजी घरात आपण द्यायचे. मांजिनीस केक खास खायचं फिट व्हायचं. त्यानंतर आकर्षक ट्रॉफी ही रमाकांतजी घरात जे खजिनदार आहेत युवा सेवा संस्थेचे आणि जे स्पॉन्सर केलेले आहे शिवसाई इन्फ्रा दिग्विजय पाटील मोनिश पाटील सागर पाटील ते आपण आपले शुभास्ते कुणाला प्रदान करायचे. वेलपेड कुणाल 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 पहिला सामना जिंकलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सामना जिंकणे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे पण यापेक्षा विजय प्राप्त केलेला आहे ही फार महत्वाची गोष्ट काय वाटते. नक्कीच आम्हाला विजय जरुरीची गोष्ट होती. कुणाल यानंतर काय रणनीती असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो विजय प्राप्त केला आहे कुणासाठी समर्पित करणार आहे. पहिलाच विजय प्राप्त केला फार सुरुवात वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली होणं फार गरजेचं असतं. नक्कीच आम्ही पुढे जिंकण्याचा प्रयत्न करू. तर हा होता कुणाल ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. सो वेलपेड कुणाल अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. मी आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जाणार आहे. त्या ठिकाणी सज्ज होणार आहेत समालोचन करण्यासाठी ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे. अनेक अनेक धन्यवाद गवली सर. आइए दोस्तों क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी में आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं आदित्य ठाकरे कप 2017 मुकाबला होने जा रहा है जहां पे टॉस को जीता है एकवीरा पिंपलनेर ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. सो बैक टू क्रिकेट नाउ. ब्यूटीफुल इवनिंग हेयर एट दी हिस्टोरिकल दापोटी क्रिकेट ग्राउंड. ज्वाइन मी डॉक्टर गवली सर द मैजिकल वॉइस. Two days with us, Nitin Awale, and just now join the lone magical voice of Marathi in Thana district, Dr. Gavli sir. Pimpalnir Sanghala ya tikani samna suru hoyapurvi Anil Patil je maji upasarpanch यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जुनियर अनिल पाटील त्यांचे प्रमुख समर्थक आहेत खंदे समर्थक त्यांनी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. मित्रांनो वीर तानाजी क्रीडानगरी बद्दल